मनाचा वेदानी आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एराळा न्यूज। खडाव तालुक्यातील एनकुळ येथे कोजागिरी पौर्णिमेला एनकुळ आणि कंसेवाडी या दोन गावांचं ग्रामदैवत श्री भैरवनाथाची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी झाली आहे। चालू वर्षी पोलीस प्रशासन आणि गावातील युवकांच्या संकल्पनेतून एकच यात्रा साजरी झाली, यामुळे भाविकांच्या तमाप उत्साह होता। यावर्षी ग्रामस्थांनी सुमारे 15 लाखांपेक्षा अधिक देणगी आणि वर्गणी यात्रा कमिटीकडे जमा केली। या यात्रेनिमित्त सलग 2 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते। पहिल्या दिवशी सकाळी गजनृत्य कार्यक्रम झाला, दुपारी भैरवनाथाची बगाड मिरवणूक मोठ्या उत्साहात निघाली। या मिरवणुकीसमोर ढोल ताशा सनई हलगी बँडचं वादन झालं। रात्री बारामती येथील धुमाळकूर ऑर्केस्ट्राचा संगीतमय कार्यक्रम झाला। दुसऱ्या दिवशी सकाळी गजनृत्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते। रात्री झंकार बीट्स ऑर्केस्ट्रा कोल्हापूर यांचा मनोरंजन कार्यक्रम झाला। दरम्यान यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भैरवनाथ केसरी कुस्ती मैदानास मल्ल आणि शौकीनांचा मोठा प्रतिसाद मिळाला। या मैदानात महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील कोल्हापूर विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी पैलवान प्रकाश बनकर यांच्यातील प्रथम क्रमांकाची कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली। तर दोघांना 2,51,000 इनाम तसेच भैरवनाथ केसरी गदा हे बक्षीस विभागून देण्यात आले। द्वितीय क्रमांकासाठी भोसले व्यायामशाळेचा प्रशांत शिंदे जाखणगाव विरुद्ध शाहूपुरी तालमीचा गणेश कुंकुले अशी लढत झाली। या कुस्तीमध्ये गणेशने प्रशांतवर गुणावर मात केली। कोल्हापूरच्या गंगावेश तालमीचा सागर तामखडे विरुद्ध धनाजी कोळी पुणे ही कुस्तीही बरोबरीत सोडवण्यात आली। पहिल्या तीनही कुस्त्या सुमारे 2 तास चालल्या। याशिवाय सिद्धू धायगुडे कोल्हापूर विरुद्ध ओंकार मदने कुंडल, गौरव हजारे कुंडल विरुद्ध शुभम मिसळे, भारत पवार कुंडल विरुद्ध अक्षय चौगुले सांगली, स्वराज तामखडे कोल्हापूर विरुद्ध रणजित राजमाने सैदापूर, नाथा पवार बेणापूर विरुद्ध ऋषिकेश हारुगडे कोल्हापूर, सौरभ केकाण विरुद्ध खाशाब मदने यांच्यातील कुस्त्या रंगतदार झाल्या। दरुज येथील कार्तिक हलगी ग्रुपनं उत्कृष्ट हलगी वादन करून मैदानात सरंगत आणली। उमेश पाटील आणि विशाल खाडे यांनी कुस्त्यांचं धावतं समालोचन केलं। आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार प्रभाकर घारगे, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विधाते, राष्ट्रवादीचे नेते नंदकुमार मोरे, अभयदादा जगताप, मनोज पोळ, भाजपचे तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण, सोमनाथ भोसले, बाळासाहेब इंगळे, राजेंद्र कसरे, सुनील फडतरे आदींसह मान्यवरांनी भेट देऊन एकत्र यात्रा आणि उत्कृष्ट कुस्ती मैदानाचं कौतुक केलंय। कमिटीमध्ये ज्या युवकांनी हिलारीनं भाग घेतला त्या सगळ्या युवकांचं आणि सर्व यात्रा कमिटीच एक हलगीच्या स्वरूपात वाजत एक कुस्त्याच्या फडामध्ये त्यांचा राऊंड घ्यावा आणि असं चांगलं काम करणारे अर्धा दिवस वेळ देणाऱ्या यात्रा कमिटीचं येनकुळ कंचेवाडी पंच कमिटीच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं आपण स्वागत करतो। चला सर्व यात्रा कमिटी चला, यात्रा कमिटी चला। कौतुकास पात्र असणारी यात्रा कमिटी झाल्यानंतर एक राऊंड झाल्यानंतर पंच कमिटीचं एक संचालक सुनील
न्यूज साठी प्रतिनिधी सूरज भाडवलकर एनकुळ। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।